आपल्यातले मतभेद पक्ष बाजूला राहू द्या, कोरोना खरच घातक आहे, ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं। जामखेड शहरासह तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या त्याचबरोबर कोरोना बळींची वाढती संख्या लक्षात घेता जामखेड शहर लॉकडाऊन करण्याची मागणी जोर पकडू लागली होती। ही मागणी सोशल मीडियावरून अनेक पक्षातील कार्यकर्त्यांनी नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर केली होती। त्याचबरोबर सामान्य जनताही लॉकडाऊन करण्याची मागणी करताना दिसून आली होती। दरम्यान जामखेड शहरात व तालुक्यामध्ये लॉकडाऊनवरून सुरू असलेल्या चर्चांच्या संदर्भामध्ये जामखेड तहसील कार्यालयामध्ये मंगळवारी सायंकाळी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीसाठी सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी उपस्थित होते। या बैठकीमध्ये लॉकडाऊनवरून पुन्हा एकदा दोन गट पडल्याचे समोर आले। काहींनी समर्थन केले तर काहींनी कडाडून विरोध केला। सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी लॉकडाऊनसाठी घेतलेला पुढाकार मात्र कामी आला नाही। या बैठकीत जामखेडचे माजी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एकनाथ मुंडे यांनी लॉकडाऊनला विरोध करणाऱ्यांचा चांगला समाचार घेतला। दरम्यान बैठकीच्या शेवटी बोलताना प्रांताधिकारी अर्चना नस्ते यांनी प्रशासनाकडून लॉकडाऊन केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले। नागरिकांनी जास्तीत जास्त टेस्ट कराव्यात असे आवाहन यावेळी प्रांताधिकारी दिले आहे। जामखेडमध्ये लॉकडाऊनवरून बरेच वादळ उठलेले असताना आमदार रोहित पवार व माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी जामखेडकर जनतेला वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आता समोर येऊ लागले आहे। या दोन्ही नेत्यांनी जामखेडमध्ये सुरू असलेल्या कोरोनाचा कहर पाहता उपाययोजनांच्या पातळीवर ठोस भूमिका घेतल्याचे सध्या तरी दिसत नाही। एवढा स्प्रेड झालेला आहे की हा बंद ठेवून ह्या गोष्टी आपण थांबवू शकत नाही। त्याच्यामुळे आमची विनंती हीच राहील की टेस्टिंगसाठी पुढे या टेस्टिंगला प्रशासन कुठेही कमी पडत नाही। आणि जरी आता आरोग्यांची बेडची कॅपॅसिटी आज रोजी आपल्या तालुक्याचे ॲक्टिव्ह पेशंट 150 आहे, ॲक्टिव्ह पेशंटची अगेन तिथली कॅपॅसिटी जरी असली तर आपण आंबेडकर हॉस्टेलची आणखी 300 कॅपॅसिटी रेडी करून ठेवलेली आहे, जेणेकरून भविष्यात तर आपण तेवढी आणि त्याच्याही पुढे जर वेळ आली तर आपल्याकडे रत्नदीप मेडिकल फाउंडेशन आहे, इतर खाजगी हॉस्पिटल आहेत। आपण कोणालाही बेड मिळणार नाही किंवा याला बेड मिळत नाही त्याचा उपचार होणार नाही असा कोणतीही वेळ प्रशासन येऊ देणार नाही। प्रशासन त्याच्यासाठी तेवढंच तत्पर आहे। ऑक्सिजन बेडसाठीची आम्ही आणखी प्रयत्न करतो की आणखी ऑक्सिजन बेड किमान 50 ऑक्सिजन बेडची कॅपॅसिटी जर इथं निर्माण करता आली तर लोकांना नगर किंवा इतर ठिकाणी न जाता प्रायव्हेटला न जाता आपण प्रशासनाच्या लेवलवरती ह्या गोष्टी अवेलेबल करून देऊ। म्हणजे येत्या 8 दिवसामध्ये आम्ही त्याचंही नियोजन करतो की जास्तीत जास्त ऑक्सिजन बेड पण उपलब्ध करून द्यावं। त्याच्यामुळं नागरिकांनी टेस्टिंगसाठी जास्त पुढं आलं पाहिजे आणि टीम जेव्हा सर्व्हिलन्सला येतील तेव्हा त्यांना मदत करावी। बंद ठेवल्याने परिस्थिती बदलेल असं नाही, फक्त ब्रीदिंग पिरियड मिळेल आपल्याला की आणखी तयारी करायला ह्याने म्हणजे कोरोनाचे पेशंट निघणं बंद होऊ शकत नाही आणि हे होणारही नाही। कंटेनमेंट झोन असेल, कंटेनमेंट झोनच्या बाहेर जर कुठलंही लॉकडाऊन करायचं असेल तर असा लॉकडाऊन परस्पर जिल्हे राज्य परस्पर लागू करू शकत नाही जोपर्यंत ते केंद्र शासनाशी कन्सल्ट नाही करू शकत। त्यामुळं प्रशासन असा लॉकडाऊन सध्या परिस्थितीमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटला कन्सल्ट केल्याशिवाय कुठेच लावू शकत नाही। ही गाईडलाईन आहे अनलॉक 8 मधली। त्याच्यामुळं दुसरा विषय एक राहतो की या स्टेप जेव्हा आपण दोन गोष्टी एक वेगवेगळ्या करू शकतो की जेव्हा लॉकडाऊन होतं शासनाचं तेव्हाचं कोरोनाची परिस्थिती आणि अनलॉक नंतरची कोरोनाची परिस्थिती ह्या दोन वेगळ्या बाबी आहेत, त्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत। कारण जेव्हा लॉकडाऊन होतं त्यावेळेला पूर्ण सगळ्या म्हणजे अगदी सगळ्या गोष्टी बंद होत्या, म्हणजे आंतरराज्य वाहतूक होती किंवा जिल्हांतर्गत वाहतूक होती सगळ्या गोष्टी बंद होत्या। त्या परिस्थितीमध्ये आपल्याला या गोष्टी कंट्रोल करणं तेवढं शक्य होतं। तेव्हा उन्हाळ्याची परिस्थिती होती, अगदी आपण शेतीच्या कामांपासून पाहिलं तरी ती सगळी कामं बंद होती, लोकांना घरामध्ये थांबण्यासाठी अडचण नव्हती। या स्टेजला आपल्याला या सगळ्या गोष्टी कंट्रोल करणं आणि त्याच्यासाठी तेवढा फोर्स आपल्याकडे उपलब्ध असणं ह्या दोन्ही गोष्टींची अडचण आहे। SRPF कुठं आणणार आहे? पर्टिक्युलर एरियापुरती जेव्हा लिमिट जेव्हा कोरोनाचा स्प्रेड हा लिमिटेड होता तोपर्यंत आपण या गोष्टी केल्या, परंतु जेव्हा हा स्प्रेड वाढलेला आहे आता आजही आपल्याला कळत नाही की एखादा पेशंट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला स्प्रेड कोणापासून झाला हे तुम्ही आम्ही पण नाही सांगू शकत आहे। अशा परिस्थितीमध्ये आपल्याला बंद ठेवल्याने पॉझिटिव्ह येणं थांबणार नाही। आपल्याला एकच गोष्ट करायची की टेस्टिंग वाढवणं, जेवढं अर्ली टेस्टिंग करू आपण अर्ली टेस्टिंग करणं, त्याला आयसोलेट करणं आणि त्याला ट्रीटमेंट करणं। जेव्हा व्हायरस जे कन्सेप्ट आपण म्हणतो की आपण जेवढ्या लोकांना जेवढं टेस्टिंग केलं आणि पॉझिटिव्ह आल्याने
अडचण नाही, संख्या वाढते ही अडचण नाही, अडचण आपल्याला लोकांचा डेथ रोखणं, डेथ रोखणं ही आपली प्रायोरिटी आहे. आणि प्रायोरिटी तेव्हा पेशंट नव्हते, अरे तेच त्याचं फळ होतं, म्हणून इतकं लांब ते गेलं. भले भल्यांनी भल्या भल्या सुधारित देशांनी करोनावर हात टेकलेत, आपण विकसनशील देश आहोत, आपल्यातले मतभेद पक्ष बाजूला राहू द्या. करोना खरंच घातक आहे, ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. मी एक पेशंट, माझा पेशंट तुम्हाला सांगतो, मी असं म्हणणार नाही डॉक्टर चांगलेच असतात, पण मी नक्की असं म्हणेल सगळे नालायक नसतात. माझा एक पेशंट 14 दिवसापूर्वी मी करोना पॉझिटिव्ह सांगितला, त्याला 14 दिवस ट्रीटमेंट दिली, आज तो सिरियस आहे. मी तहसीलदार साहेबांना येऊन भेटलोय सकाळी, दंडवते साहेबांना मी सकाळपासून पाठलाग करतोय, घाट पडू शकली नाही, कामात आहेत. अरे हे जर चित्र असेल का, ज्या माणसांनी प्रामाणिकपणे या जामखेडसाठी काम केलंय त्याचा विचार. स्वाईन फ्लूच्या काळात एकटा लढत होतो, एकही मृत्यू होऊ दिला नाही, हे संजय कोठारीला माहिती आहे. आणि त्या ग्रामीण रुग्णालयाचं रूपांतर कोविड सेंटरमध्ये करा, एकटा डॉक्टर मुंडे मॅनेज करेल, सरकारी टीम माझ्या हाताखाली. जे मरणार आहेत 2.8% लोक, परमेश्वर अल्लाह येसू ख्रिस्त महम्मद पैगंबर सब कुछ आहे, तो मी बच नाही सकते, वाचू शकत नाहीत. 85% लोकांना कांतीलालजी कोठारींनी जे सांगितलं 5 गोळ्या दिल्या, अरे 85% लोकांना काहीच नसतं. इथले आलेल्या लोकांपैकी 50% करोना पॉझिटिव्ह असू शकतील, हे मी तुम्हाला सांगतोय. यांना त्रास नाही, हे फक्त दात्याचा रोल करतात, दुसऱ्याला दान करणे. म्हणून करोना फार घातक आहे, आणि जगायचं असेल तर लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही. ते पण परत वाढलं तर लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही. सुदैवानी आपल्याला टीम फार चांगली आहे, या टीमचा आपण फायदा घेतला पाहिजे. कोणतीही बातमी छोटी नसते, कोणतीही बातमी होणार नाही मी, कारण ती तुमच्या आमच्यासाठी महत्त्वाची असते. जामखेड टाइम्सला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि पाहत राहा.